आमच्या आमदारांमध्ये देखील साफसफाईला माणसं नाही. तीन चार दिवस आता कसं काढलो आम्हालाच कळलं नाही. अरे म्हणलं की बाबा ठीक आहे, कसं करायचं आहे, बैठकी लावा. आणि जसं इतर राज्यांनी दिलंय त्या पद्धतीनं याच्यामध्ये मार्ग काढा, त्या लोकांना विश्वासात घ्या. स्फोट करू नका, कोणतरी पाठिंबा देते कारवाई करा. कारवाई करण्यापेक्षा त्याच्यामधलं काहीतरी पद्धतीने मार्ग काढावी. न्याय देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात देखील मी आवाज उठवला आहे. तुम्ही एकीकडे एवढा जागा रिक्रूट करणार म्हणून सांगता, जागा रिक्त म्हणलं. माझ्याही तालुक्यात रिक्त, माझ्या संस्थेमध्ये 150 जागा रिक्त आहेत. कोण भरायचे, काय फॉर्म्युला वापरायचे सांगा ना, त्या पद्धतीने भरू आपण. सांगितलं की एखादी विकासाचं काम शिल्लक राहिलं तरी परवडतं आम्हाला, पण शिक्षण क्षेत्रासारखं आम्हाला दिशा देणारं काम, त्याला निधी कमी असं म्हणू नका. एक तर संरक्षण विभाग आणि शिक्षण विभागाला विचारच करायचा नसतो. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी माझं मत मांडलंय. बैठकाला आम्ही पाठिंबा दिलाय, सभागृहामध्ये बोलतोय, पायावर भरून बोलतोय, कांद्याच्या संदर्भात बोललोय, हरभऱ्याच्या संदर्भात बोललोय, कापसाच्या संदर्भात बोललोय. एकीकडे सांगताना शासन सांगतोय खरेदी केंद्र चालू आहे, उभं नोटीशी परवानग्या देऊन ठेवल्यात, कुठं चालू आहेत मला सांग. म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करायचं काम करत आहे. हे तुमच्या आमच्या विचाराचे नाही चौधरी सर, तुम्हाला जे विचार पटला तिकडं आमचं काहीच म्हणणं नाही. ज्या दिवशी आमचं पटलं त्या दिवशी आमच्या सगळे आहे, पण तुमच्या विचाराचा आम्ही आदर करतो. पण आज सभागृहामध्ये किंवा संसदेमध्ये घडत नाही. मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना जी दिली, घटना विरोधी पक्षाचा आपण आदर करायला पाहिजे. त्यांच्या काही सूचना असतात त्याला समर्पक उत्तर दिले पाहिजे. राहुल गांधींनी विचारलं तुमचं आणि अदानीचं नातं काय, काय उत्तर द्यायला काय अडचण आहे, किंवा तुम्ही किती बऱ्या विमानात गेलो, प्रवास केला, असं काही विचारलं तर त्याला उत्तर दिलं जात नाही. त्याच्या उलट अलिगेशन करता, हक्कभंगाचा ठराव मांडायचा प्रयत्न करता. असं आतापर्यंत या लोकशाहीच्या या मोठ्या प्रगल्भ लोकांच्या लोकशाहीमध्ये असं कधीच घडलं नाही. मित्रांनो, तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. गुन्ह्या दिशेने चालेल इतकी लोकशाही हे तुम्ही सगळे ओळखून आहात. म्हणून तुमच्या आम्ही मी स्वतः सोबत आहे तुमच्या. एवढंच नाही, मतदानाच्या दिवशी मतदान कुणाला करायचं हे करायची आहे आणि प्रचार करायची परवानगी द्या. काही असेल माझ्या विचाराचे असेल माझ्या सांगत करतील, माझ्या विचाराचे नसतील करू द्या ना त्यांना. पण इथं मात्र असं घडतंय शिक्षकांनी सगळ्या प्रचाराला. अरे शिकलेल्या लोकांनी प्रचार करायचा ठीक आहे ना, शाळा सोडून करायचं नाही. पाचच्या नंतर जर एखाद्या शिक्षकाने प्राध्यापकाने विचार मांडा काय हरकत आहे. अशा प्रकारचं मत मी आज इथेही मांडतो, मागेही मांडलेलं आहे. म्हणून हे तात्काळ बसण्यापेक्षा यांना केसेस करण्यापेक्षा मला सांगा, मी त्यावेळी तिथे एसटी महामंडळामध्ये आलो होतो आणि डायरेक्ट फोन लावून दिला होता अनिल परब साहेबाला. आणि त्वतच त्या दिवशी काही मागण्या मान्य केल्या होत्या आम्ही. मग त्यावेळेस त्या मंडळीने सांगितलं होतं की विलीनीकरण करून घ्या. आता तुमच्याकडे आले आहे सत्ता, घ्या ना विलीनीकरण करून. तिकडे बसून काही बोलता येत आहे, पण ज्यावेळेस इकडे येतो त्यावेळेस मात्र सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मला येत असताना मी बघत होतो इकडं 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 मध्ये काय बोलत आहे, तुमचं काय मत आहे साहेब, हे माझं ठाम मत आहे. तुम्हाला पेन्शन योजना चालू झाली पाहिजे आणि तुमच्या हे काही केवळ राजकारणापुरतं बोलत नाही. मी मत मांडत असताना सांगितलं की मी शिक्षक सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकाच्या विरोधात नाही. आठवड्यामधून 2-3 गणपती दिवस पिरियड घेत असते, समजून सांगण्यासाठी सांगतोय. पण आपली सिस्टीम कशी असायला पाहिजे, किमान खाल्ल्या लोकांना, जे बालवाडीचे आहेत, अंगणवाडीच्या महिला आहेत, त्यांना पगार देखील कमी राहता कामाने. बेस्ट तिथं आमचा, त्यांचा पगार कमी करा म्हणत नाही आम्ही. आपण बालवाडी अंगणवाडीमध्ये एक बालक नेऊन ठेवतो, त्याला काय कळतंय, कशासाठी नेऊन बसवलंय,
शिकायचे कशासाठी, शून्य कशासाठी काढायचे, एक दांडी कशासाठी ओढायचे काहीच माहिती नाही. आणि त्याला सांभाळायची जबाबदारी म्हणजे ह्या ज्युनियर कॉलेज पेक्षा सिनियर कॉलेज पेक्षा कठीण काम आहे, लेंथीचं काम आहे. हे मी तिथं पटवून दिलेलं आहे मित्रांनो. त्यांचा पगार आम्ही कमी करणार नाही, पण ह्यांचा देखील पगार वाढला पाहिजे. कारण ते चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायचं काम करतात, तुम्ही काम करता. अंधारातून प्रकाशाकडे जायचं काम करता, अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं काम करता. ही खर्च नाही, हे गुंतवणूक आहे, भविष्याची गुंतवणूक आहे. समाजामध्ये लोक शिकले शाले झाले नोकरीसाठी नाही, तर चांगल्या वगळ्याचा विचार करू शकतात. म्हणून शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि शिक्षणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणून सरकारने बैठका लाव्याव्यात ताबडतोब, संघटनेने तशी तयारी केली आहे त्यांनी. आणि मध्यस्थी मार्ग काढून या लोकांना पेन्शन योजना भेटली पाहिजे. बाबासाहेब पाटील तालुक्याचा आमदार म्हणून मी तुमच्यासोबत आता बी आहे आणि भविष्यात बी राहतो. अशा प्रकारची ग्वाही देतो आणि या लोकांच्या प्रश्नावाच्या पोरासाठी काम केलं पाहिजे. वसंतदादाचं एक उदाहरण देऊन जमत नाही. त्या लोकांवर जर तुम्ही केसेस करायचं ठरवला, त्याच्यापेक्षा मार्ग काढा ना याच्यामध्ये. दुसरे लोक घेण्यापेक्षा याच लोकांना मार्ग काढून, काहीतरी मार्ग बदला काढून ह्यांना जर पेन्शन योजना दिली तर हे वातावरण खराब होणार नाही. अशा प्रकारचे माझं मत आहे. त्या मताशी मी ठाम आहे आणि मी तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासोबत राहील अशा प्रकारची गवाही देतो. तुम्हाला विचार आहे, तुमचा विचार आहे म्हणत नाही आम्ही. आम्ही तुमच्यासाठी, माझं कर्तव्य आहे, मी लोकप्रतिनिधी, माझं कर्तव्य म्हणून मी आलो इथं. माझी भूमिका मांडली पाहिजे सरकारच्या आणि तुमच्या मध्यस्थी भूमिका मांडून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आलो आहोत इथं. म्हणून हे जे चालू आहे ते त्याला दुर्दैवच म्हणतो. शासनाने ताबडतोब याच्यामध्ये अजून याचा आनंद बघण्याची आवश्यकता नाही अशी अपेक्षा व्यक्त करून माझे देऊ शकतो सर. जय जय. आपल्या अमोल साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी